नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या इसमावर अस्वलीने चढवलेला हल्ला, इसम गंभीर जखमी, लाखांदूर तालुक्यातील घटना. तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज शनिवार दिनांक 4 मे रोजी सकाळी 8:30 सुमारास तालुक्यातील मुर्जापार्डी येथे घडली आहे. यात रमेश हगरू आंबेडारे वय 60 वर्ष असे जखमी इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील तेंदूपत्ता संकलन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच दरम्यान रमेश आंबेडारे हे तेंदूपत्ता संकलन करत असताना अचानक अस्वलीने त्यांच्यावर हल्ला चढवीत त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत केली आहे. सदर घटना सोबत काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी अस्वलाला हाकलून लावले. तसेच गंभीर जखमी झालेल्या रमेशला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी आणण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांनी जखमीवर उपचार केले. सदर घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला होताच वनपरिक्षेत्र अधिकारी हे जखमीच्या भेटीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले व जखमीला शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांनी जंगलामध्ये सकाळच्या सुमारास तेंदूपत्ता तोडण्याकरिता जाऊ नये किंवा जंगलात जातानी समूहाने जावे. पहाटेच्या किंवा सकाळच्या सुमारास अन्यपाणी जागृत झालेले असतात, अशा वेळी हल्लाही करू शकतात. त्यामुळे मजुरांनी स्वतःची जीवाची काळजी घेऊन गटागटात किंवा समूहाने जावे असे आवाहन लाखांदूर वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ता मानबिंदू दहिवले व वनरक्षक खण्णागडे यासह नागरिक उपस्थित होते.